राजगुरु नगर मध्ये उपसरपंच कैलासवासी सचिन भंडलकर प्रतिष्ठानतर्फे पंचायत समिति चौकामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये 200 हून अधिक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवलाय। कैलासवासी सचिन भंडलकर प्रतिष्ठानतर्फे गेली 4 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळालाय। सकाळी 9 वाजता पंचायत समिति चौकामध्ये झालेल्या या शिबिरामध्ये 200 हून अधिक रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवलाय। याबाबत प्रतिष्ठानचे संचालक सुरेश खोमणे यांनी अधिक माहिती दिली आहे। सचिन उर्फ सूर्यकांत सचिन पप्पा भंडलकर यांचं स्मृतिदिन 5वा स्मृतिदिन झालेला आहे आणि जवळजवळ हे 4थं वर्ष आहे रक्तदानाचं। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि स्वर्गीय सचिन पप्पा भंडलकर याच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही सर्व भंडलकर कुटुंबीय आणि या ठिकाणी आमचा सर्व मित्रपरिवार जो आहे तो गेले 4 वर्ष हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत। रक्तदान करण्यासाठी आज सकाळपासून 9 वाजल्यापासून बरेचसे लोक या ठिकाणी आलेले आहेत। जवळजवळ 200 ते 250 लोकांनी या ठिकाणी रक्तदान आत्तापर्यंत केलेलं आहे। अजूनही काही वेळ शिल्लक आहे, तरी आणखी काही मित्रपरिवार या ठिकाणी आमचे मेवणे अश्विनी कुमार सूर्यकांत भंडलकर हे आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार अजूनही फोन करून सांगतायत की आम्ही येणार आहोत। आणखी आम्हाला असं वाटतं की जवळजवळ 300 ते 350 एवढे रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करू शकतील आणि रक्तदान म्हणजे एक जीवच त्या ठिकाणी वाचतो आणि सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान घेतलं जातं। असेच कार्यक्रम आम्ही स्वर्गीय सचिन उर्फ पप्पा भंडलकर प्रतिष्ठानच्या वतीने घेणार आहोत। या प्रतिष्ठानला मी अशाच शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी उत्तरोत्तर या राजगुरुनगरच्या शहरामध्ये अशीच सेवाभावी या ठिकाणी काम करावीत की जेणेकरून त्याच्यातून लोकांना स्वतःला सामाजिक कार्यात सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी समजेल आणि त्याच्यामधून लोकसुद्धा उत्स्फूर्तरित्याने या ठिकाणी अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अश्विनी कुमार भंडलकर, गणेश शेळके, गणेश शितोळे, किरण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतलेत। निलेश आंधळे, C24 तास, राजगुरुनगर।